नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्वांसाठी महत्त्वाचे वास्तू उपाय. एक, दक्षिणेला पाय करून झोपू नये, कारण आरोग्य, पैसा व मानसिक ताण यांची हानी होते. दोन, घराच्या मुख्य दरवाजाजवळ उतरता किंवा चढता जिना असेल तर अनेक वाईट घटनांना सामोरे जावे लागते. घराच्या मुख्य दरवाजासमोर लिफ्ट असेल तर घरामध्ये आर्थिक, शारीरिक व मानसिक हानी होते. चार, हिंसक पशुपक्ष्यांची, जंगली जनावरांची तोंडी घरामध्ये लावू नयेत. पाच, घरात किंवा घराच्या बाहेर काटेरी वनस्पती ठेवू नयेत. सहा, उत्तम प्रगती हवी असेल तर काळ्या शाईचे पेन वापरू नये. सात, उत्तम प्रगतीसाठी तांब्याची अंगठी करंगळी शेजारच्या बोटामध्ये म्हणजेच अनामिकेमध्ये धारण करावी. आठ, कोणतेही काम करताना प्रत्येक गोष्टीला हो म्हणावे, नकारात्मक बोलणे टाळावे. नऊ, घरामध्ये बुडते जहाज किंवा वादळामध्ये फसलेली नौका यांची चित्रे भिंतीवर लावू नयेत. दहा, घरामध्ये कोठेही लाल मरून काळ्या रंगाचे पडदे वापरू नयेत. बारा, घराच्या मुख्य दरवाजावरती भयानक चित्रे, लिंबू, मिरची, राक्षसाची तोंडी असलेले चित्र लावू नयेत. बारा, घरामध्ये अश्रू ढाळणाऱ्या स्त्रियांची, पुरुषांची किंवा मुलाची चित्रे लावू नयेत. तेरा, घराच्या मुख्य दरवाजावरती सुकलेली फुले, वाळलेली पाने यांची तोरणे जास्त दिवस ठेवू नयेत. चौदा, घराचा मुख्य दरवाजा पूर्ण उघडणे महत्त्वाचे आहे, म्हणजेच मुख्य दरवाजाच्या आत किंवा बाहेर कोणताही अडथळा येऊ नये. पंधरा, घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी सकाळ संध्याकाळ धूप, अगरबत्ती, निरांजन लावणे महत्त्वाचे आहे. सोळा, घरामध्ये सुख समृद्धी मिळावी यासाठी घरामध्ये नकारात्मक बोलणे, भांडणे टाळावेत. सतरा, झुरळे, मुंग्या, ढेकूण, पाली हे घरामध्ये होणे म्हणजेच अशुभतेचे संकेत आहेत. वेळच्या वेळी पेस्ट कंट्रोल करावे. खराब झालेल्या वस्तू, शिळे, अन्न, बुरशी लागलेले खाद्यपदार्थ यांचा संग्रह करू नये, यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढते. अठरा, शुभ लक्ष्मी आगमनासाठी मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक आणि घराच्या आतून बाहेरून गणपतीची स्टाईल लावावी. एकोणावीस, घराचा उंबरा काळ्या कडप्याचा लावू नये, लाकडी सागवानी असावा. घराचा उंबरा पांढरे मार्बल, प्लायवूड किंवा जंगली लाकडापासून बनवलेला नसावा. घराच्या मुख्य दरवाजातील पाय पुसणी हिरव्या, निळ्या, पिवळ्या, क्रीम कलरची असावी. वीस, घराच्या मुख्य दरवाजातील पाय पुसणी लाल, काळ्या, मरून रंगाची नसावी. एकवीस, सेफ्टी डोअरचा कलर काळ्या रंगाचा असू नये. क्रीम आयवरी या रंगाचे सेफ्टी डोअर हवेत. घराची डोअर बेल ही पालीचा चुकचुक आवाज करणारी बसू नये, ते अशुभ आहे. बावीस, घराची डोअर बेल ही घंटेचा आवाज करणारी असावी, हे शुभ असते. घराची डोअर बेल कोणत्याही मंत्राची किंवा आरतीची नसावी. या अपूर्ण वाजल्यामुळे या मंत्र सामर्थ्याच्या घराला काही उपयोग होत नाही. तेवीस, सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजांना महिन्यातून एकदा ऑइलिंग करून घ्यावे. दरवाज्यातून करकर आवाज येणे हे अशुभ लक्षण आहे. घरामध्ये स्वयंपाकघर किंवा इतर ठिकाणी असलेल्या नळातून पाणी टपकणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी टपकणे अशुभ मानले जाते. पंचवीस, घरामध्ये किंवा घराच्या बाहेर चप्पल, शूज कधीही पालथ्या पडू देऊ नये, त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती वाढून त्रास होऊ शकतो. सव्वीस, घराच्या मुख्य दरवाजासमोर आरसा बसवू नये, कारण मुख्य दरवाजातून चांगली ऊर्जा बाहेर परावर्तित होते. सत्तावीस, विंड चाईमचा पवन घंटी मधुर आवाज मनाला शांती देतो, दुःख दूर करतो. संगीताचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. अठ्ठावीस, व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने उत्तर दिशेला तोंड करून बसावे. एकोणतीस, ऑफिसमधील खिडक्या उत्तर आणि पूर्व दिशेला असतील तर भरपूर प्रगती होते. तीस, व्यावसायिकांनी झोपताना उत्तरेला पाय करून झोपावे, म्हणजेच व्यवसायात भरपूर लाभ होतो. एकतीस, ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पिण्याचे पाणी ठेवावे,
आणि जागा सुद्धा रिकामी ठेवावी. 32. ऑफिसमध्ये खूप मोठे देवघर ठेवू नये, देवाचा छोटासा फोटो ठेवावा. 33. देवघर घराच्या ईशान्य दिशेला असावे. 34. घरामध्ये किंवा दुकानामध्ये देवाची पूजा करताना आपले तोंड पूर्व दिशेला करावे. 35. गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या ईशान्य दिशेला स्थापन करावी आणि पूजा करताना आपले तोंड हे पूर्व दिशेला करावे. 36. देवघरामध्ये एका देवाच्या 2 किंवा 3 मूर्त्या कधी ठेवू नये, प्रत्येक देवाची 1 मूर्ती ठेवावी. 37. देवघरामध्ये उदबत्ती, निरांजन आणि समई देवघराच्या आग्नेयाला लावावी. सुख समृद्धीसाठी घराची दक्षिण आणि पश्चिम दिशा जास्तीत जास्त जड करावी. 38. दक्षिण दिशेचा वाईट प्रभाव नष्ट करण्यासाठी दक्षिणेला अशोकाची किंवा सागाची उंच झाडे लावावी. 39. घरामध्ये जाळे, जळमटे, कोळ्यांची घरटी लागू देऊ नये. जाळ्या जळमटेमध्ये राहू केतू या पापग्रहांचे अस्तित्व असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. धन्यवाद फ्रेंड्स.